पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। महाराष्ट्रात BRSला भाजपने पाठवले असण्याची दाट शंका महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून व्यक्त होताना दिसून येत आहे। यामध्ये पुढील कारणांचा देखील उहापोह केला जात आहे, जसे की BRSचा प्रचंड खर्चिक प्रचार। पुणे ठाणे मुंबई शहरातील जवळपास प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणी अत्यंत खर्चिक मोठ्या होर्डिंग, सर्व वृत्तपत्रात प्रचंड मोठ्या जाहिराती, मुख्यमंत्री राव यांचे सातत्याने होणारे महाराष्ट्र दौरे आणि अतिखर्चिक सभा, प्रत्येक तालुका जिल्हा युनिटला देण्यात येणारी लाखो रुपयांची प्रचार सामग्री, भाजप वगळता इतर सर्व पक्षातील नाराज लोकांना हेरून BRSमध्ये मोठे आमिष दाखवून प्रवेश देण्याचा होत असलेला प्रयत्न, काही प्रभावी नेत्यांना तर विशेष विमान पाठवून हैदराबादला बोलावून घेणे, शेवटचे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे इतका उघड खर्च सुरू आहे परंतु यांच्या मागे कुठल्याच चौकशी यंत्रणांचा ससेमिरा नाही। ज्याप्रमाणे MIMच्या ओवेसी बांधवांना भाजपकडून भक्कम अभयवचन आहे अशी चर्चा होत आली, त्याचप्रमाणे BRSला राज्यात भाजपची भक्कम छुपी सात असल्याचा दावाही महाराष्ट्रातील भाजप विरोधी राजकीय पक्ष समर्थकांकडून केला जात आहे। जरूर त्यांनी त्यांचा पक्ष वाढवावा, परंतु काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच नेते आणि पदाधिकारी यांना कसे दिसत आहेत हा एक मोठा प्रश्न पडलेला आहे। भारतीय जनता पार्टी असेल किंवा इतर कुठले पक्ष असतील त्या पक्षाकडे ते बघत नाही आहेत। म्हणजे याच्यामध्ये कुठंतरी शेतकरी मतदार जो आहे, जो पवारसाहेबांवर, राजेदादांवर आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जो प्रेम करणार आहे, त्या मतदारामध्ये कुठंतरी संभ्रम निर्माण करणं म्हणा किंवा ती जी वोट बँक आहे आमची त्याच्यामध्ये कुठंतरी छेद पाडणं हा काही उद्देश आहे का असं एक शंका आहे। कारण मागच्या वेळेला प्रकाशजी आंबेडकर यांचा पक्ष जो आहे तो पक्ष या निवडणुकीमध्ये उतरला, मागच्या निवडणुकीमध्ये उतरला। दलित मतदार जो आहे तो दलित मतदार काँग्रेस राष्ट्रवादी विचाराच्या बरोबर राहणारा मतदार आहे, त्यांनी त्यांचे उमेदवार उभा केल्यामुळे त्यांनी मतं खाल्ली। MIM सारखा जो पक्ष आहे जो जातीयवादी आहे त्यांनी काही प्रमाणामध्ये मुस्लिम समाजाची मतं खाल्ली। म्हणजे जो मतदार काँग्रेस किंवा राष्ट्रवादीला मतदान करणारा आहे, जो पुरोगामी विचाराचा आहे, जो बहुजनवादी विचाराचा आहे, तो मतदार जो आहे जो BJP च्या पारड्यात मतं टाकणार नाही, मग ती मतं जी आहेत ती काँग्रेस राष्ट्रवादीला पण मिळायला पाहिजे। या उद्देशानं काहीतरी व्यूहरचना जी आहे ती भारतीय जनता पार्टीकडून आखली गेली का काय असं म्हणायला निश्चितपणे शंका आहे। पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।